मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केलेली आहे. 21 जिल्ह्यांचे पालकमंत्री भाजपचे तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचं पालकत्व आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भामधील 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय. तर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपचे मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. शिंदे गटामधील शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. तर आमदार रवींद्र चव्हाण पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तर कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री असतील आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे असेल. राधाकृष्ण विखे पाटलांकडे 2 जिल्हे आहेत, अहमदनगर आणि सोलापूर. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा 2 जिल्हे आहेत, चंद्रपूर आणि गोंदिया. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आलेलं आहे. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित हे पालकमंत्री असतील. गिरीश महाजन यांच्याकडे 3 जिल्हे देण्यात आलेले आहेत, धुळे, लातूर आणि नांदेड. गुलाबराव पाटील हे बुलढाण्याचे पालकमंत्री असतील. दादा भुसे नाशिकचे. संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम असे 2 जिल्हे. सांगलीचं पालकमंत्रीपद सुरेश खाडे हे सांभाळतील. संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद संदीपान भुमरे. उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड असे 2 जिल्हे. तानाजी सावंत यांच्याकडे परभणी आणि धाराशिव म्हणजे उस्मानाबाद. रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर आणि सिंधुदुर्ग. अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर असे 2 जिल्हे असतील. अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड हे 2 जिल्हे. शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा आणि ठाणे असे 2 जिल्हे. आपण कोणत्या नेत्याला, कोणत्या मंत्र्यांना कुठलं पालकमंत्रीपद दिलेलं आहे ते बघतोय. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर याचं पालकमंत्रीपद असेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.